सुरू करायचं आहे आता क्षेत्रफळ एरिया. तर क्षेत्रफळ याचा अर्थ टू डायमेन्शन. टू डायमेन्शनचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सूत्रांची आवश्यकता असतं. सूत्राशिवाय याच्यामध्ये आपलं पान पण हलत नाही. आणि सूत्र स्पेशल आपला जो टॉपिक आहे फ्रंटलाच आपण दिलेलं आहे, त्या सूत्रामध्ये जाऊन क्षेत्रफळाच्या सूत्राचा आधी अभ्यास करा. तो अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला टाईप 1 पासून स्टार्ट करायचं आहे. डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर टाईप 1 घेता येणार नाही, कारण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काय सूत्र आहे आणि सूत्राशिवाय आपल्याला या क्षेत्रफळामध्ये जाता येत नाही. मग आता आपण टाईप 1 घेतलेल्या 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. सुरुवातीपासूनच सूत्राचा वापर आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय. चौरसाचे क्षेत्रफळ याचा अर्थ बाजूचा वर्ग. आता बाजू किती आहे आपली 10, मग 10 सेंटीमीटर आहे, मग 10 सेंटीमीटरचा वर्ग. 10चा वर्ग जर आपण केला तर 100, आणि सेंटीमीटरचा वर्ग एक तर एकक लिहिताना सेंटीमीटरचा वर्ग असं लिहा, किंवा याला दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला असं लिहिता येतं स्क्वेअर सेंटीमीटर, किंवा याला आपण मराठीमध्ये म्हटलं तर चौ से मी या प्रकारे आपण त्याचं युनिट लिहू शकतो. 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती पेरिमीटर आणि कर्ण डायगोनल आपल्याला काढायचं आहे. मग पुन्हा आता सूत्र चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. चारही बाजू सारख्याच असतात चौरसाच्या, म्हणून परिमितीचं सूत्र जर घ्यायचं असेल तर 4 गुणाकारामध्ये बाजू. सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असतं, पण बाजू सारख्या असल्यामुळे आपण 4 गुणिले बाजू केलं. मग 4 गुणाकारामध्ये 10, याचा अर्थ 10 चूक 40 सेंटीमीटर, ही झाली आपली चौरसाची परिमिती. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे चौरसाचा कर्ण. कर्णाकरता काय सूत्र आहे, वर्गमुळात 2 गुणाकारामध्ये बाजू. वर्गमुळात 2 ची किंमत 1.41 आपली पाठ पाहिजे. बाजू तुम्हाला दिलेली आहे 10, गुणाकार जर केला तर 14.1 सेंटीमीटर हा झाला चौरसाचा आपला कर्ण. 10 सेंटीमीटर लांब आणि 6 सेंटीमीटर रुंद असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. पुन्हा आपल्याला सूत्र पाहिजे आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ याचं सूत्र आहे L×B, याचा अर्थ लांबी गुणाकारामध्ये रुंदी. आता लांबी जर म्हटलं आपण या ठिकाणी तर 10 सेंटीमीटर, रुंदी म्हटलं तर 6 सेंटीमीटर, दोघांचा गुणाकार करा. 10 × 6 10 × 60 सेंटीमीटरचा वर्ग घ्या, किंवा 4 सेमी असं आपल्याला एकक लिहिता येतं. त्यानंतर आयताची परिमिती आपल्याला पाहिजे. आयताची परिमिती, परिमिती करता सूत्र 2 L+B, 2 लांबी अधिक रुंदी. एलच्या ठिकाणी एलची किंमत 10, याचा अर्थ 2 × 10 × B किती आहे आपलं 6, 10 × 7 = 16 × 32 परिमिती आहे. तर सूत्र आपलं एकक राहणार आहे फक्त सेंटीमीटर. नंबर 4, 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद खोलीच्या जमिनीवर 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या किती चौरसाकृती फरशा बसतील. आता फरशांची संख्या जर आपल्याला काढायची असेल, फरशा बरोबर जमिनीचे म्हणजे खोलीच्या जमिनीचे क्षेत्रफळ किंवा खोलीमधील जमिनीचे क्षेत्रफळ भागाकारामध्ये एका फरशीचे क्षेत्रफळ. आता खोलीमधील जमीन 6 मीटर लांब आहे आणि 4 मीटर रुंद आहे, याचा अर्थ ती आयताकृती झाली या प्रकारे. 6 मीटर लांब 4 मीटर रुंद, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला लागणार आहे 6 मीटर × 4 मीटर लांबी गुणिले रुंदी. 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा, याचा अर्थ 25 × 25, बट या ठिकाणी युनिट काय आपलं सेंटीमीटर, याचं युनिट काय राहणार आहे 25 सेंटीमीटर. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग 25 × 25. आता यांचं कॅन्सलेशन करता येत नाही, कारण या ठिकाणी मीटर आहे या ठिकाणी सेंटीमीटर आहे. तर वरचे जे मीटर आहे त्याचं सेंटीमीटरमध्ये करा. 6 मीटरचं जर सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर त्याला 100 ने गुणावं लागेल, 4 ला पुन्हा 100 ने गुणावं लागेल, याचा अर्थ 400.
छेदामध्ये 25 गुणिले 25, कॅल्क्युलेट जर केलं तर 25 एक 25, या ठिकाणी जर आपण भागलं तर 25 दुणे 50, खाली उरले 10 25 100 झाले 24. पुन्हा याला जर भागलं तर 25 एक 25, याला जर तुम्ही भागलं तर 25 एक 25, खाली उरले 15 0 झालं 150 25 100 150. पुन्हा 24 गुणाकारामध्ये 16, हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 16 चौक 64 84, हातचे आले आपले 6. 16 दुणे 32 32 + 6 38, याचा अर्थ त्या खोलीमध्ये एकूण किती फरशा बसतील तर 384 फरशा आपल्याला लागतील. नंबर 5, एका चौरसाची परिमिती 100 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ काढा. तर चौरसाची परिमिती तुम्हाला दिली आहे 100 सेंटीमीटर, परिमिती 100 सेंटीमीटर, काढायचं काय क्षेत्रफळ. म्हणजे या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं, ज्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. आता परिमिती 100 सेंटीमीटर दिलेली आहे तर परिमितीचं सूत्र काय, 4 गुणाकारामध्ये बाजू बरोबर 100, या ठिकाणी जसंच्या तसंच 4 येईल भागाकारामध्ये, याचा अर्थ बाजू बरोबर 100 भागिले 4, याचा अर्थ बाजू बरोबर किती आलं 25 सेंटीमीटर. ही बाजू घ्यायची आणि या सूत्रामध्ये टाकायची. तर चौरसाचे क्षेत्रफळ याचा अर्थ बाजूचा वर्ग म्हणजेच काय 25 चा वर्ग. 25 चा वर्ग किती आला आपला 625. एकक जर लावलं तर 4 सेमी. म्हणजेच ज्याची परिमिती 100 सेंटीमीटर असेल त्याचं क्षेत्रफळ आपलं आलेलं आहे 625 चौरस सेंटीमीटर. नंबर 6, 16 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर कर्ण असलेल्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती. समभुज चौकोन ज्याला आपण रोम्बस असं म्हणतो, तर समभुज चौकोनाची डायग्राम तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे तर तुम्हाला हे काढता येईल. हा झाला आपला समभुज चौकोन, हा त्याचा पहिला कर्ण, हा दुसरा कर्ण. कर्णाबद्दलचं तुम्हाला माहिती पाहिजे, बेसिक माहिती, त्याचे प्रॉपर्टीज गुणधर्म काय. तर या ठिकाणी 90 चा कोन असतो, ही आतमधली बाजू याला एकरूप, ही बाजू याला एकरूप, आणि या सगळ्या बाजू समभुज म्हटल्यानंतर या चौकोनाच्या एकरूप राहतात. 16 सेंटीमीटरचा आणि 12 सेंटीमीटरचा कर्ण आहे, हा 16 सेंटीमीटरचा कर्ण, हा 12 सेंटीमीटरचा कर्ण. 16 जर असेल तर या ठिकाणी 8, या ठिकाणी 8, कारण दोन्ही बाजू सारख्या आहेत. हे 12 असेल तर हे 6 आणि हे 6. आता पहिल्यांदा आपण क्षेत्रफळ काढून घेऊ. तर क्षेत्रफळाचं सूत्र समभुज चौकोनासाठी 1/2 कर्णांचा गुणाकार. मग 1/2 आपलं जसंच्या तसं, कर्णांचा गुणाकार. पहिला कर्ण 16 आहे, दुसरा कर्ण 12 आहे, याचा अर्थ या ठिकाणी 16 गुणाकारात 12. कॅल्क्युलेट करा, 2 एक 2 2 8 16, 8 × 12 12 8 96, 4 सेमी. हे झालं आपलं समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. त्यानंतर तुम्हाला पाहिजे परिमिती. चारही बाजू जर सारख्या असतील तर याचं परिमितीचं सूत्र काय होतं, 4 × बाजू. परिमिती, पेरिमीटर, 4 गुणाकारामध्ये बाजू. तर 4 तर अंक आहे, बाजू आपल्याकडे नाही, पण दिलेल्या माहितीवरून तुम्हाला काय काढावं लागेल, बाजू काढावं लागेल. ही बाजू यामध्ये जर भरली तर आपल्याला परिमितीचं परिमिती तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. मग आता बाजू काढण्यासाठी या ठिकाणी सपोज याला जर आपण नाव दिले ए बी आणि सी, तर या त्रिकोणामध्ये तुम्हाला पायथागोरस लावावं लागतं. त्रिकोण ए बी सी मध्ये पायथागोरस. आता ए बी सी मध्ये जर पायथागोरस लावलं तर कर्णाचा वर्ग म्हणजेच ए बी चा वर्ग बरोबर पहिली बाजू ए सी, ए सी चा वर्ग अधिक या ठिकाणी नंतर काय बी सी चा वर्ग. ए सी चा वर्ग म्हणजेच काय 8 चा वर्ग, अधिक बी सी चा वर्ग म्हणजे काय 6 चा वर्ग. 8 चा वर्ग 64, याचा वर्ग 36, बेरीज जर केली आपण तर या ठिकाणी 100. हे झालं ए बी चा वर्ग, म्हणजेच ए बी बरोबर वर्गमूळ घेतल्यानंतर किती आलं 10. हे ए बी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, याचा अर्थ 4 × बाजू. 10 आपण आत्ताच काढलेल्या, म्हणून या ठिकाणी 10 10 × 40 सेंटीमीटर ही झाली आपली परिमिती. पुन्हा एकदा पहा,
यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, कर्णांचा गुणाकार 1/2, परिमिती करता सूत्र आहे 4 × बाजू, बाजू आपल्याकडे नाही, त्यामुळं हा जो या ठिकाणी त्रिकोण तुम्हाला दिसतोय, कोणताही एक त्रिकोण आहे, पायथागोरस लावा, पायथागोरस आपल्याला माहिती पाहिजे, कर्णाचा वर्ग बरोबर उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, कर्ण ए बी आहे, ए बीचा वर्ग, या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग, किमती भरल्या, बेरीज केली आपण, 100 आलं, ते झालं ए बीचा वर्ग, वर्गमूळ घेतल्यानंतर 10, आणि ही 10 बाजू पुन्हा आपण इथं टाकली, याचा अर्थ 4 × 10 म्हणजेच 40 cm आपली काय झाली, परिमिती झाली. 8 cm बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. समभुज त्रिकोण त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाठ पाहिजे आपलं, वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग, हे आपलं सूत्र, नुसत्या किमती भरायच्या, वर्गमुळात 3 ॲज इट इज, छेदामध्ये 4, गुणाकारामध्ये बाजू दिलेली 8, 8 वर्ग याचा अर्थ 8 × 8 लिहिलं तरी चालतं. कॅल्क्युलेट 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, या ठिकाणी 8 × 2 = 16 आणि वर्गमुळात 3 cm, याचा अर्थ समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाला 16 × 3, वर्गमुळात 3 ची किंमत जर ठेवायची असेल तर आपल्याला ठेवता येते ना, हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. वर्गमुळात 3 ची किंमत जर टाकली तर 1.73 ही किंमत टाकता येईल तुम्हाला. गुणाकार जर त्या ठिकाणी केला तर 16 × 3 = 48, 8 हच्चे आले आपले 4, 16 × 7 = 112 होतात, प्लस 4 = 116, 116 × 6 = 6, हच्चे आले 11, 16 × 16, या ठिकाणी बेरीज जर केली तर बेरीज झाली आपली 27, 2 × 0 = 0.. म्हणजेच समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ पॉइंटमध्ये जर काढलं तर 27.68 चौ सेमी, या ठिकाणी युनिट आपलं चुकलेलं आहे, चौ सेमी. 15 cm व 17 cm बाजू असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता तीनही बाजू या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. त्रिकोण कोणता झाला? विषमभुज त्रिकोण. आता विषमभुज त्रिकोणाकरता सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, तर त्याकरता सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळामध्ये S (a), (b), (c). ए बी सी याचा अर्थ ह्या झाल्या आपल्या त्रिकोणाच्या बाजू. एस म्हणजे काय? तर एस म्हणजे अर्ध परिमिती, ज्याला आपण सेमी पेरिमीटर असं म्हणतो, ते आधी कॅल्क्युलेट करून घेऊ. एस अर्ध परिमिती हे कसं काढायचं? तर सर्व बाजूंची बेरीज (a+b+c) भागाकारामध्ये 2. बाजू कोणकोणत्या आहेत? 8 cm अधिक 15 cm अधिक 17 cm भागाकारामध्ये 2. बेरीज जर आपण त्या ठिकाणी केली तर 15 + 8 झाले 23, 23 + 17 त्या ठिकाणी होतात 40, 40/2 भागाकार जर केला तर एस किती आलं आपलं? 20. हे एस या सूत्रामध्ये भरा. याचा अर्थ वर्गमुळामध्ये एसच्या ठिकाणी 20, पुन्हा कंसामध्ये 20 - a, पहिली बाजू 8, दुसऱ्या कंसात 20 - b, तिसऱ्या कंसात 20 - c म्हणजेच 17. पुन्हा या ठिकाणी किमती जर आपण टाकल्या तर 20 आपलं ॲज इट इज, 20 मधून 8 गेले या ठिकाणी 12, पुन्हा 20 मधून 15 गेले 5, 20 मधून 17 गेले 3. मग आता पुन्हा ज्यांचं वर्गमूळ निघते त्यांचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे, पण इथं दिसतं आपलं की कोणाचंच वर्गमूळ निघत नाही, मग याला काय करा? मूळ अवयवामध्ये डिवाइड करा, किंवा 20 आपल्याला फोडता येतं 4 × 5 = 20, 4 वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे, नसेल माहीत तर पुन्हा 4 अजून फोडायचं, 12 फोडता येतं 4 × 3, 5 फोडता येत नाही मूळ संख्या आहे, 3 फोडता येत नाही मूळ संख्या आहे. ज्यांचं वर्गमूळ माहिती आहे ते लिहून टाका. 4² = 2 गुणाकारात 5, गुणाकारामध्ये 5 × 5 = 25, त्याचं वर्गमूळ 5, पुन्हा 4² = 2, 3 × 3 = 9, त्याचं वर्गमूळ 3. सगळ्यांचा गुणाकार जर केला तर 2 × 5 = 10, 2 × 2 = 20 आणि 20 × 3 = 60. याचा अर्थ जो काही आपण त्रिकोण पाहिलेला आहे विषमभुज हा बाजू असलेल्या, त्याचं क्षेत्रफळ 60 चौरस
सेंटीमीटर. नंबर 9, 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघ काढा. मग आता वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्या. पायची किंमत माहिती पाहिजे आपल्याला. पाय बरोबर 22/7 किंवा 3.14. पॉइंट मध्ये असेल तर पॉइंट मध्ये घ्या, आवश्यकता असेल तर, नाही तर 22/7 घ्या. मग पायची किंमत आपण घेऊ 22/7, आर चा वर्ग, त्रिज्या. त्रिज्या तुम्हाला दिली आहे 7, म्हणजेच या ठिकाणी 7 × 7 कॅन्सल जर केलं तर 7 कटले. 22 गुणाकारामध्ये 7, 154 चौरस सेंटीमीटर. हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. परिघ आपल्याला विचारलेला आहे, तर परिघाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. तर परिघ बरोबर 2πr किंवा दुसरं सूत्र तुमच्याकडे आहे πd. डी म्हणजे व्यास, आर म्हणजे त्रिज्या. जर व्यास दिलेला असेल तर हे सूत्र वापरलं तरी चालतं. या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे म्हणून आपण काय वापरू, 2πr. πd आवश्यकता नाही, व्यास दिलेला नाही. आता 2πr म्हटल्यानंतर 2 गुणाकारामध्ये पायची किंमत 22/7 आणि त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे 7. नुसतं कॅन्सलेशन, 7 कटले, 22 गुणाकारामध्ये 2, 44 परिघ म्हटलेलं आहे, तेव्हा याचं युनिट, याचं एकक काय राहणार आहे, सेंटीमीटर. हे झालं आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि हा झाला वर्तुळाचा परिघ. नंबर 10, एका चाकाचा व्यास 42 सेंटीमीटर असल्यास 13.2 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला किती फेरे मारावे लागतील. तर चाकाचा व्यास तुम्हाला दिलेला या ठिकाणी 42 सेंटीमीटर. जर चाक एकदा पूर्ण फिरलं, म्हणजे या ठिकाणी जर आपण घेतलं असं पूर्ण एकदा फिरत 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 जर आलं असेल, तर एक फेरा मारल्यानंतर एका फेऱ्यामध्ये ते स्वतःच्या परिघा एवढे अंतर कापते. एका फेऱ्यात स्वतःच्या परिघा एवढे. मग पहिल्यांदा आपण परिघ काढून घेऊ चाकाचा. परिघाचं सूत्र, 2 सूत्र आपल्याकडे आहेत, πd आणि 2πr. व्यास दिलेला आहे तर πd आपण सूत्र लावू. पायची किंमत 22/7, डी म्हणजे व्यास. व्यास किती घेतला आपण, 42. कॅल्क्युलेट जर केलं तर 7 × 7, 7 × 42 यांचा गुणाकार जर केला तर 132 सेंटीमीटर हा झाला आपला चाकाचा परिघ. याचा अर्थ एक फेरा जर मारला तर ते चाक 132 सेंटीमीटर अंतर पुढे गेलेलं असेल. आता त्याला एकूण अंतर जायचं आहे 13.2. त्याकरता आपल्याला सूत्र, फेरे बरोबर एकूण अंतर, एकूण अंतर भागाकारामध्ये परिघ. एकूण अंतर किती आपल्याकडं, 13.2 किलोमीटर आहे. छेदामध्ये परिघ आपण आत्ताच काढलेला आहे 132 सेंटीमीटर. यांचा भागाकार नाही करतायत, त्याला कारण काय, वर किलोमीटर आहे, खाली सेंटीमीटर आहे, दोघांचं एकक सारखंच करावं लागेल. याचा अर्थ या किलोमीटरचं रूपांतर आपण सेंटीमीटरमध्ये करू. मग किलोमीटरचं सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा आपण किलोमीटरचं कन्वर्शन मीटरमध्ये करू आणि मीटरचं नंतर सेंटीमीटरमध्ये करू. किलोमीटरचं मीटरमध्ये जर करायचं असेल तर त्याला 1000 गुणावं लागेल. 1000 मीटर याचा अर्थ 1 किलोमीटर होतं, म्हणून 1000 ते झालं मीटर. पुन्हा सेंटीमीटरमध्ये जायचा, याचा अर्थ पुन्हा त्याला कितीने गुणावं लागेल, 100 गुणावं लागेल. आता कॅल्क्युलेशन, 13.2 गुणाकारामध्ये 1000, याचा अर्थ हे झालं मीटर, पुन्हा गुणाकारामध्ये 100, आता काय झालं, सेंटीमीटर. छेदामध्ये 132 आपले ॲज इट इज. कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे, वरचा पॉईंट आपण काढून टाकू. काढून टाकलं म्हणजे या पॉईंटच्या इकडे एकच घर आहे, ते जर काढलं तर खाली तुम्हाला काय वाढवावं लागेल, 10, ते वाढवलं आपण. मग आता 0, 0 कटलं, 132 कटले, 100 × 100 याचा अर्थ 10000. म्हणजेच 13.2 किलोमीटर अंतर जाण्यासाठी चाकाला किती वेळा फिरावं लागेल, तर 10000 फिरावं लागेल. टाईप नंबर 11, त्रिकोणाचा पाया 8 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. पाया आणि उंची आपल्याला दिलेलं आहे, त्याकरता क्षेत्रफळाचं सूत्र,
एक छेदा दोन गुणाकारामध्ये पाया गुणाकारामध्ये उंची. किमती जर भरल्या तर एक छेदा दोन. त्रिकोणाचा पाया किती आहे? गुणाकारामध्ये आठ. उंची किती आहे आपल्याकडं? पाच. बे एक बे बे चुक आठ आणि चार पंच वीस. या ठिकाणी सेंटीमीटर आहे तर युनिट आपल्याला लागेल चौरस सेंटीमीटर. हे झालं आपलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. बारा. एका शेताची लांबी 30 मीटर व रुंदी 20 मीटर असून शेताच्या एका कोपऱ्यात घोडा बांधला ज्याची दोरी आहे 7 मीटर, तर तो घोडा किती जागेतील गवत खाऊ शकणार नाही? पहिल्यांदा आपण डायग्राम पाहू. यामध्ये 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारू शकतात. शेत लांबी 30 मीटर, रुंदी 20 मीटर. लांबी आणि रुंदी या ठिकाणी तयार झालं. घोडा कुठं बांधलेला आहे? एक घोडा आहे, दोन घोडा आहे, जे काही असाल. जर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये घोडा बांधला आहे तर लांबी त्याची 7 मीटर आहे. अशा प्रकारचा तो फिरल कोपऱ्यामध्ये, म्हणजे एवढ्या जागेमध्ये त्याला फिरता येईल. या जागेतलं गवत काय करेल? तो खाईल. आणि एवढी जी जागा यामधलं गवत त्याला खाता येणार नाही. जर तुम्हाला असं म्हटलं घोडा एका मध्य बाजूर बांधलेला आहे मध्य भागामध्ये, तर अशा प्रकारचं गवत खाईल. मग तुम्हाला काय करावं लागेल? एवढा एरिया खातो आणि एवढा खात नाही. पूर्ण शेताच्या क्षेत्रफळामधून जेवढ्या जागेमधलं गवत तो खातो ती जागा आपण काय करू? वजा करू. मग पूर्ण शेताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, शेताचे क्षेत्रफळ बरोबर एल इन टू बी, म्हणजेच 30 गुणाकारामध्ये 20 बरोबर 600 चौरस मीटर. हे झालं पूर्ण शेताचं. आता जेवढ्या जागेतलं गवत खातो ती जागा त्यातून काय करा? मायनस करा. मग या ठिकाणी वर्तुळाचा चौथा भाग आहे, तर चौथ्या भागाचं क्षेत्रफळ जर घ्यायचं असेल किंवा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ जरी लावलं तुम्ही, तरी तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागाकारामध्ये 360 गुणाकारामध्ये पाय आर वर्ग. हे झालं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. किंवा चौथा भाग असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करणार? वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणार. त्याला 4 ने भागलं तर तुम्हाला काय भेटल? वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, किंवा ज्या जागेतलं गवत खाईल त्या जागेचे. थीटा याचा अर्थ इथला अँगल 90 चा. मग 90 भागाकारामध्ये 360 गुणाकारामध्ये पायची किंमत 22/7. आर किती आहे? आर याचा अर्थ दोरी किती लांब आहे? 7 मीटर. मग आर चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आता नुसतं कॅल्क्युलेशन्स, 00 कट, 9 1 9 9 6 36, या ठिकाणी 7 7 कटले, पुन्हा 2 2 4 याला जर भागला आपण तर 11, म्हणजेच 11 7 77 भागाकारामध्ये 2. पॉइंटमध्ये काहीतरी उत्तर येईल. 2 जर याला आपण भागलं तर 2 3 6 झाले 17, 2 8 16, पॉइंट 2 5 10. याचा अर्थ हा जो एरिया आहे, ह्या जो क्षेत्रफळ आहे, हे किती झालं आपलं? 38.5. पूर्ण किती क्षेत्रफळ आहे? 600. मग किती जागेमधलं गवत खाऊ शकणार नाही? तर कम्प्लीट क्षेत्रफळामधून म्हणजे 600 मधून 38.5 आपण वजा करू. या ठिकाणी काही नाही, म्हणजे 0.0 तुम्ही लिहू शकता. उसना घ्या 10 5 गेले 5 राहिले, उसना घेतलेला परत द्या 9, पुन्हा घ्या 10, 10 9 गेला 1, इथं पॉइंट खाली पॉइंट, पुन्हा उसना घ्या झाले 4. मग इथे 10 पुन्हा 4 गेले 6, उसना परत दिला 1, 5 6 1 गेला 5. याचा अर्थ 561.5 चौरस मीटर एवढ्या जागेमधलं गवत तो खाऊ शकणार नाही. 13. वर्तुळाकार बागेचा व्यास 70 मीटर असून बागेच्या आतील बाजूने 7 मीटर रुंदीचा रस्ता आपण तयार केला, तर तो रस्ता तयार करण्यासाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल? याचा अर्थ एका चौरस मीटरला 10 रुपये. म्हणजे रस्त्याचं पहिल्यांदा आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. जे काही क्षेत्रफळ येईल त्याला 10 आपण काय करू? गुणून काढू. आता थोडासा डायग्राम लक्षात घ्या. बाग जिचा व्यास आपण जर मोजला तर 70 मीटर, बागेचा व्यास 70 मीटर. त्यानंतर बागेची जर आपण त्रिज्या पाहिली तर इथून इथपर्यंत 35 मीटर, ही झाली बागेची त्रिज्या. आतील बाजूने आपण 7 मीटर रुंदीचा रस्ता तयार करतोय.
7 मीटर रुंदीचा रस्ता, आतला एक पुन्हा एक वर्तुळ तयार होईल, त्याची त्रिज्या आपल्याला घ्यावं लागेल. रस्ता आपला किती आहे? 7 मीटर. कंप्लीट इथून इथपर्यंत किती काढला होता आपण? 35. या 35 मधून हे जर 7 गेले तर आतील जो काही वर्तुळाची त्रिज्या आहे ती त्रिज्या राहणार आहे 28 मीटर. मग तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर रस्त्याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर पहिल्यांदा बाहेरील वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्यामधून आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ जर आपण वजा केलं तर बरोबर रस्त्याचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी मिळेल. आणि जे काही रस्त्याचं क्षेत्रफळ येईल त्याला किती निघणार आपण खर्च काढण्यासाठी? 10 ने. माहित लिहू आपण रस्त्याचे क्षेत्रफळ, रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा सूत्र आहे पाया आरचा वर्ग. कोणतंही वर्तुळ असेल तर पाया आरचा वर्ग. पायाची किंमत बदलत नाही, त्रिज्या मात्र वेगवेगळ्या आहेत. एक त्रिज्या 35 आहे, एक त्रिज्या किती आहे? 28 आहे. त्यामुळे इथं घेऊ आपण R1, या ठिकाणी R2, दोघांची वजा बाकी. पाय पाय दोन्हीकडे सारखा आहे, पाय कंसाच्या बाहेर, उरला काय आतमध्ये? R1चा वर्ग वजा R2चा वर्ग. R1ची किंमत मोठी घ्यायची आहे म्हणजेच 35, R2ची किंमत घ्यायची आहे छोटी म्हणजे 28. 35चा वर्ग करा वजा 28चा वर्ग करा, ही पद्धत आहे. किंवा तुम्हाला पुन्हा सूत्र टाकता येईल, पाय कंसामध्ये एचा वर्ग वजा बीचा वर्ग, याचा अर्थ R1 अधिक R2 एका कंसात आणि R1 वजा R2 दुसऱ्या कंसात. सूत्राचा वापर केला आपण. पायची किंमत भरा 22/7. R1 मोठी त्रिज्या 35 आहे, दुसरी त्रिज्या 28 आहे म्हणजेच 35 अधिक 28, दुसऱ्या कंसामध्ये या ठिकाणी 35 वजा 28. कॅल्क्युलेट जर केलं तर 22/7 गुणाकारामध्ये यांची बेरीज 8 अधिक 5, 8 आणि 5 13, 3 हा चाला तुमचा 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 झालं 63, यांची वजाबाकी जर केली तर 7. कॅन्सलेशन पहा, 7 × 7 आणि या ठिकाणी 7 × 7 म्हणजे 7 7 झाले आपले कॅन्सल. त्यानंतर 22 गुणाकारामध्ये 63 आपण करू, जो काही गुणाकार तुमचा येईल ते झालं तुमचं रस्त्याचं क्षेत्रफळ. आता या ठिकाणी 22 गुणाकारामध्ये जर आपण 63 केलं तर 3 × 2 = 6, पुन्हा 3 × 2 = 6, 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर 7 × 2 = 12, 2 × 7 = 1, 7 × 2 = 12 = 13, 6 8 3 1, याचा अर्थ 1386 चौरस मीटर रस्त्याचे क्षेत्रफळ. एका चौरस मीटरला 10 रुपये आहेत, एका चौरस मीटरला 10 रुपये. टोटल किती चौरस मीटर आपल्याकडे आहे? 1386. याचा अर्थ खर्च किती येईल रस्ता बनवण्यासाठी? तर खर्च बरोबर चौरस मीटर 1386 आहे, त्याला आपण 10 ने गुणणार, याचा अर्थ 1386 × 0 म्हणजे 13,860 रुपये एवढा खर्च आपल्याला रस्ता बनविण्यासाठी येईल. नंबर 14, 14 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या आतील बाजूला स्पर्श होणारे वर्तुळ काढल्यास वर्तुळ व चौरस यामधील जागेचे क्षेत्रफळ काढा. हा समजा आपण घेतलाय चौरस, चौरस चारही बाजू समान, याच्या आतील बाजूला स्पर्श होणारे वर्तुळ आपल्याला काढायचे आहे. हे झालं वर्तुळ आतील बाजूला स्पर्श होणार. तुम्हाला असं म्हटलं की वर्तुळ आणि चौरस यामधल्या जागेचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे, याचा अर्थ या दोघांमधली ही स्पेस, ही जागा उरलेली आहे, याचं क्षेत्रफळ करायचं काय? चौरसाचं क्षेत्रफळ काढा, वर्तुळाचं काढा, चौरसामधून वर्तुळाला काय करा? मायनस करा. मग याचा अर्थ या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आपलं झालेलं आहे. काय सूत्र आहे? तर बाजूचा वर्ग. चौरसाची बाजू 14 आहे म्हणजे 14चा वर्ग, 14चा वर्ग 196 चौरस सेंटीमीटर. हे झालं चौरसाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचं काढा, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्या जी आपल्याकडे दिसत नाहीये, हे जर आपण जोडलं हा झाला वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचा व्यास आहे तर ही चौरसाची बाजू 14 आहे,
एवढंच अंतर आहे, त्यामुळे ही पण काय राहणार 14. आपल्याला त्रिज्या पाहिजे, याचा अर्थ निम्मे करा, किती आलं 7. यामध्ये आपण 7 टाकून देऊ. पायची किंमत 22/7, आरचा वर्ग, याचा अर्थ 7 × 7, 7 कॅन्सल, 22 × 7 = 154 चौरस सेंटीमीटर. चौरसाचे क्षेत्रफळ तुमच्याकडे आलं, वर्तुळाचे क्षेत्रफळ आलं, दोघांच्या मधातील जागेचे क्षेत्रफळ म्हणजे या छायांकित भागाचे क्षेत्रफळ, छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरस आणि वर्तुळाच्या दरम्यानच, चौरसामधून म्हणजे 196 मधून 154 काय करू आपण, मायनस वजाबाकी जर केली तर 6 × 4 = 2, 9 × 5 = 4, या ठिकाणी 0, 42. जो तुम्हाला भाग पाहिजे होता त्याचं क्षेत्रफळ किती आलं, 42 चौरस सेंटीमीटर. 15. एका वर्तुळाकार बागेभोवती 4 पदरी कुंपण घालायचे आहे. जर बागेचा व्यास 70 मीटर असेल तर कुंपणासाठी किती लांबीची तार आपल्याला पाहिजे असं विचारलेलं आहे. मग आता बाग असेल, एकदा जर तुम्ही कुंपण घातलं एकेरी तर त्या बागेच्या परिघा एवढी तार लागेल. आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे, याचा अर्थ जो काही परिघ असेल त्याला कितीने गुणणार आपण, 4 ने. मग पहिल्यांदा व्यास जर दिलेला आहे तर आपण काढणार परिघ, बागेचा परिघ. परिघाकरता सूत्र वर्तुळाकार बाग आहे, याचा अर्थ पायडी किंवा 2πr. व्यास दिलेला आहे म्हणून पायडी आपण सूत्र वापरू, 22/7 आणि डी किती आपलं 70. कॅल्क्युलेट जर केलं तर या ठिकाणी उत्तर आलं 220 मीटर. परिघाला याचा अर्थ एकच पदर जर आपण घातला तर 220 मीटर तार तुम्हाला लागणार आहे. किती पदरी कुंपण आहे, 4 पदरी. याचा अर्थ एकूण लांबी तारेची जर एकूण लांबी आपल्याला काढायची असेल, 4 पदऱ्या आहेत म्हणून त्याला 4 ने आपण गुणणार, याचा अर्थ 880 मीटर लांबीची तार आपल्याला कुंपण घालण्यासाठी लागेल. 16. आयताची लांबी दुप्पट केली आणि रुंदी निम्पट जर केली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल किंवा कमी होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. लांबी माहीत नाही, रुंदी पण माहीत नाही, मग आता हा आयत आपण मनानच घेऊन टाकू. याची लांबी समजा आपण घेतली 20 आणि रुंदी घेतली आपण 10, याचं क्षेत्रफळ आपण काढून घेऊ. क्षेत्रफळ बरोबर L×B, लांबी गुणाकारामध्ये रुंदी, याचा अर्थ 20 × 10 म्हणजेच किती झालं, 200 चौरस मीटर. हे 20 मीटर आणि 10 मीटर जर आपण घेतलं तर 200 चौरस मीटर. नंतर आपल्याला चेंजेस करायचे, लांबी दुप्पट करा, पुन्हा नवीन आयत, लांबी दुप्पट याचा अर्थ 20 ऐवजी आपण किती घेणार आता, 40, आणि हे अर्ध करा, याचा अर्थ किती आलं, 5. मग पुन्हा याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. याचं क्षेत्रफळ जर काढायचं म्हटलं तर पुन्हा तेच L×B, लांबी गुणाकारामध्ये रुंदी, म्हणजेच 40 × 5, 5×20, 200 चौरस मीटर.